मुद्दे मांडले. याच्यामध्ये जो बायडन यांचं पारडं देखील जड होताना दिसतंय, म्हणजे जे यापूर्वीचे पोल आले त्यातली आकडेवारी सांगते, पण त्यातलं मार्जिन देखील कमी होतं, हा मुद्दा आपण पहिल्या सेगमेंटमध्ये मांडला. पण तरी एक प्रश्न आहे या सगळ्या याच्यात, की जो बायडन यांना ट्रम्प यांच्या विरोधात उभं करण्याची कोणती कारणं तुम्हाला वाटतात? मला असं वाटतंय की जो बायडन हे तसं म्हणाल तुम्ही, एजचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे, आणि तसंच त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये बायडनचा कॅरिस्मा हा अजिबातच नाही, आणि मुद्दामून जाणीवपूर्वक डेमोक्रॅटिक पक्षाने अत्यंत साधारण आणि एक शांत अशा स्वरूपाचा व्यक्ती हा पर्याय म्हणूनच दिला, कारण डोनाल्ड ट्रम्प अत्यंत अग्रेसिव्ह आहेत हे लक्षात ठेवा. आणि या त्यांच्या अग्रेसिव्ह स्वभावाला म्हणा, त्यांच्या अहंकाराला म्हणा, त्यांचा एकूणच स्वभाव जो आहे, ज्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शनची त्यांची पद्धत आहे, जो पूर्ण त्यांची बिझनेस, किंवा तू स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते रिअल इस्टेटमध्ये पण होते, रियालिटी शो मध्ये पण होते, ज्या पद्धतीने लोकांचं अटेन्शन स्वतःकडे घेणं वगैरे, इज अ मीडिया सॅव्ही पर्सन, याच्या एकदम विरुद्ध तो माणूस आहे. त्यामुळे हा कॉन्ट्रास्ट दिसावा म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक केलं गेलं, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जर याचा, जसं आता शेकटकर साहेबांनी सांगितलं की भारताच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला, तरी मला असं वाटतं की आपल्याला बायडन असणं किंवा ट्रम्प असणं फारसा फरक पडत नाही. ट्रम्पच्या बरोबर फक्त एवढंच आहे की आपण त्यांना ओळखतो, त्यांच्याबरोबर काम करण्याची सवय होती, मोदींची त्यांच्याबरोबर पर्सनल केमिस्ट्री होती. बायडनच्या बाबतीमध्ये ऑलरेडी त्यांनी तसे हिंट दिलेले आहेत. दुसरा मुद्दा, कळीचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता जोही कोणी अमेरिकेचा पुढचा प्रेसिडेंट होईल, हा आता आयसोलेशनिस्ट फार असेल असं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की या ट्रम्पच्या गेल्या 4 वर्षांमध्ये काही पॉलिसीज अशा होत्या की ज्या अमेरिकेच्या ट्रॅडिशनल पॉलिसीजला मुरड घालणाऱ्या होत्या. म्हणजे अमेरिका ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवरसाठी, रिजनल बॅलन्स ऑफ पॉवरसाठी आपली शक्ती गेल्या 30-40 वर्षांपासून वापरत आलेला आहे, आणि अमेरिकेचं इंटरव्हेन्शनच भूमिका राहिलेली आहे, आणि त्याच्या माध्यमातून अनेक मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन अरेंजमेंट अमेरिकेकडनं तयार केल्या गेल्या होत्या, पण ट्रम्पने त्याच्यातनं विड्रॉ केलं. परंतु याचा फायदा असा झाला आहे की ज्या ज्या ठिकाणी अमेरिका विड्रॉ झालेली, त्या त्या ठिकाणी जो व्हॅक्युम तयार झाला आहे तो चीन फिलअप करतोय. हे लक्षात ठेवा की अमेरिकन नागरिकांची एक सायकी आहे, आणि ती सायकी म्हणजे अमेरिका फर्स्ट, अमेरिका फर्स्ट बाय ऑल मीन अशा स्वरूपाने आहे. त्यांना अमेरिका सेकंड ही त्यांची अजूनही मानसिकता तयार झालेली नाहीये. त्यामुळे आता जो प्रेसिडेंट त्यांचा होणार आहे, तो पुन्हा एकदा चीनला काउंटर करणं हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी राहणार आहे. आणि मला असं वाटतं की चीनला काउंटर, आणि जरी बायडन आले तरी बायडनचे जे पूर्व होते बराक ओबामा, त्यांनी पिवॉट टू एशिया, म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा जो चायनाला काउंटर करण्यासाठी जी अमेरिकेची अम्बिशियस पॉलिसी आहे, ज्याच्या अंतर्गत 20% अमेरिकन नेव्ही ही इंडियन ओशन इंडियाच्यामध्ये, एशिया पॅसिफिक मध्ये ते आणणार होते, हाच प्रकार आहे जो बायडनला पुढे चालू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे एक बाब आपण लक्षात ठेवा की नुसतं भारतीयांना, तिथल्या स्थानिक भारतीयांना, जे साधारणतः 11-12-13 कोटी वोटर्स आहे, त्यांना प्लीज करण्यासाठी म्हणून फक्त त्यांनी फॉरेन मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर भारतात पाठवलेले नाही आहे. तर अमेरिकेच्या साऊथ एशिया पॉलिसीमध्ये, अमेरिकेच्या सेंट्रल एशिया पॉलिसीमध्ये, अमेरिकेच्या एशिया पॅसिफिक पॉलिसीमध्ये इंडिया लिंचपिन आहे, इंडिया इंडिस्पेन्सेबल आहे. आणि आता सगळ्यात मोठा महत्वाचा भाग असा आहे की ज्या वेळेला ग्लोबल सप्लाय चेन कोरोनाने डिस्टर्ब करून टाकलेली आहे, अमेरिका ओव्हर डिपेंडंट होता चायनावरती, आणि ही डिपेंडन्सी, म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, अमेरिकेचे जे नॅशनल फ्लॅग्स आहेत याचं 100% प्रोडक्शन आज चायनामध्ये होतं, इतकी डिपेंडन्सी आहेत. अमेरिका वापरत असलेले मल्टीव्हिटॅमिन जोपर्यंत चायना एपीआय पाठवत नाही तोपर्यंत तयार होत नाही, डायट कोक तयार होऊ शकत नाही जोपर्यंत चायना त्याचं रॉ मटेरियल पाठवत नाही, इतकी डिपेंडन्सी आहे. त्यामुळे अमेरिकेला चीनला पर्याय शोधायचा आहे, आणि हा अल्टरनेटिव्ह आहे सप्लाय चेनला कॉन्क्रीट बनवण्यासाठीचा, आणि त्यांचा इंडियाकडे त्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून भारतामध्ये ही निवडणूक का महत्वाची आहे, कारण अमेरिका आता चायनाला पर्याय शोधतो आहे इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह बंद, केवळ सिक्युरिटी नाही म्हणत मी, सिक्युरिटी आहे, ते क्वाड वगैरे डेव्हलप होतच आहे. त्यामुळे इंडिया हा आता इंडिस्पेन्सिबल झालेला आहे, मग तो त्याचे भारत आणि अमेरिकेचे संबंध इन्स्टिट्यूशनलाइज झालेत, मग तो रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो. त्यामुळे केवळ तिथल्या 12-13 कोटी लोकांना प्लीज करण्यासाठी, त्यांचं मत घेण्यासाठी त्यांचे डिफेन्स मिनिस्टर किंवा फॉरेन मिनिस्टर आले नव्हते, किंबहुना त्यांना हे जाणून द्यायचं होतं की चीन कदाचित ह्या निवडणुकांकडे सगळ्या जगाचं लक्ष असताना, अमेरिका पूर्ण इन्वॉल्व झालेली असताना, काही कुरघोडी होण्याची शक्यता होती. असं असताना पॉम्पिओ जेव्हा म्हणतात की ज्या वेळेला चायनाकडनं अशी कुरघोडी झाली, कोणत्याही क्रायसिस सिच्युएशनमध्ये अमेरिका भारताच्या बरोबरीने असेल, हा एक प्रकारचा कलेक्टिव्ह सिक्युरिटी अग्रीमेंटचा प्रकार होता, आपल्यावरचा अटॅक हा अमेरिकेवरचा अटॅक कन्सिडर केला जाईल, इतक्या प्रत्यक्षपणे पॉम्पिओ जेव्हा बोलतात, त्यावेळेला भारत आणि अमेरिका संबंध एका वेगळ्या लेवलला गेलेले आहेत.
तो केवळ त्यांचा डोमेस्टिक अस्पेक्ट तिथं म्हणून नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ट्रम्प येणं न येणं हा अमेरिकन लोकांचा निर्णय आहे. तो त्याच्याविषयीचा निर्णय घेतील. पण ट्रम्प येण्याने किंवा न येण्याने, बायडन आल्याने किंवा न येण्याने भारत अमेरिका संबंधांवरती परिणाम होणार नाही. भारत हा प्रायोरिटी राहिलेला आहे आणि भारत हा प्रायोरिटी भविष्यात अमेरिकेची राहणार. महत्वाचा मुद्दा मांडला आपण शैलेंद्र, आणि यावर आपण अधिक